तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जालना लाठीचार्ज संबंधी एक खळबळजनक दावा केलाय. देशमुखांनी थेट राज्याच्या गृहमंत्रालयावर आरोप केलेत. माझ्या माहितीनुसार मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश हे गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेले होते. मग पोलिसांवर कारवाई का असा दावा अनिल देशमुखांनी केलाय. तर देशमुखांच्या या गंभीर आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार पलटवार केलाय. हा जो लाठीमार जो मराठा आंदोलनावर करण्यात आला हा गृहमंत्रालयाकडनं फोन केल्यानंतर अशा पद्धतीचा लाठीमार करण्यात आला. कारण की पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं कोणाचाही वरिष्ठाचा आदेश असल्याशिवाय अशा पद्धतीनं इतक्या अमानुषपणे कधी लाठी हल्ला किंवा लाठीचार्ज करू शकत नाही. तर कोणाला तरी पोलिसाचा जो जालना जिल्ह्याचा प्रमुख होता त्या वरिष्ठाला बळीचा बकरा त्या निमित्तानं बनून त्याचा हाताला मुंगे येत होते. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. तिच्या नदीवर जे पाठवण्यात आलेलं आहे. पण खरा आदेश देणारा कोण, मंत्रालयातनं कोणी फोन केला याची चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुखाकडे काही पुरावा असेल त्यांनी 24 तासाच्या आत द्यावा. तोंडाच्या वाफा फेकू नये. अनिल देशमुख माजी गृहमंत्री राज्याचे, त्यांनी संवेदनशील भूमीमध्ये बोललं पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे आपण काय बोलतोय. त्यांच्याकडे पुरावा आहे का सांगत नाही, पुरावा देत का नाही. कुठला फोन केला देवेंद्रजींनी, कुणाला फोन केला देवेंद्रजींनी, काहीतरी राजकारण करायचं. स्वतः त्या ठिकाणी नाकाम गृहमंत्री म्हणून काम केलं, स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्र्यावर ठपके लागले गृहमंत्री पदावर स्वतः गृहमंत्री असताना. आणि देवेंद्रजी सारख्या नेत्यावर ते या पद्धतीने बोलतात आहे. त्यांना काही माजी मंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून काही वक्तव्य करायचे बंधन आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे